काय करतोय गं श्याम? काय नाही रे राजे, का रोपाला पाणी दिलंय तर म्हणलं बसलंय का सगळी कोण बघावा, एक अर्ध गवत आलंय मग दाजी रोप नको बघायला चांगलं झालंय का नाही। तुळी नाही येणार अजून, रोपाला टाइम आहे पण आता येईनच लावायला। मग तुळी यायच्या आधी म्हणलं रोप ती चांगलं आहे का आपलं बघावा, बघा असं पिवळं पडत आहे जळायला लागलंय असं, मग लावायचंय म्हणलं। कामाचा कधी पासून झाला म्हणजे काय म्हणायचे तुम्हाला, कामाचा नाही का मी अस्सल शेतकरी का पुढारी? हो मी आधी अस्सल शेतकरी मग पुढारी राव दाजी, असं काय म्हणताय तुम्ही? मला माहिती तुमच्या अण्णा लिंबायचे का व्यापारी होते राव। मग काय झालं व्यापारी असले म्हणून? मग व्यापारी इच्छा आहे तुम्ही कांद्याचा बाजार करावा म्हणून? नाही राव दाजी, आता तू बाकीचे बघ, बाकीचे व्यापारी प्रत्येक कांद्याकडे शेतकऱ्याचा माल घेते, समजा 10 रुपये घेतला 15 रुपये किती छापते नाही बरोबर आहे ना, स्वतः ऐकणार काय तुम्ही? आज जो तो काय झालाय शेतकऱ्यांना नाही ना, फक्त शेतकऱ्यांना पिकवायची अक्कल आहे पण विकता येत नाही शेतकऱ्यांना, आणि त्यामुळे तर शेतकरी माग राहिलाय। माझं काय म्हणणं आहे, आज दादा सगळे सुधारले फक्त शेतकरी माग राहिलाय। स्वतः ऐक ना, काय प्रॉब्लेम आहे? आपल्याला स्वतः नाही ना विकायचं दाजीराव, आपल्या बाजाराची आपली एकदा पारख घेतली पाहिजे। कोल्हापूरला जा, पुण्याला जा, नाशिकला जा, कोण तरी नाही बरोबर आहे, गेलंच पाहिजे। काय मोकळाय तू? यंदा आम्ही जाणार आहे ना आमच्या कांद्या बरोबर, जाणार आहे ना यंदा जाणार आहे, म्हणजे आपण एवढं घाम गाळायचं कष्ट करायचं कांदे कोणाचे बी हवाल करायचे का, यंदा आम्ही जाणार आहेत। माझं काय म्हणणं आहे, एवढाच कांद्याचं ही तर मग गावरान कांदा का म्हणणं करत बरं? इकडे गावरान कांदा वय दाजी साधत नाही ना राव, इकडं वातावरणानुसार पाणी नाही, त्याला वातावरण नाही, आणि कसं असतंय आता जेव्हा उन्हाळा लागला उन्हाळ्यात काय होत, कांद्याला तापमान भरपूर राहत पोसत नाही आणि पाणी कमी पडत, पाणी बागायतदार असल्यावर माणूस किती पीक करत, पण आता तुम्ही सांगा तुम्हाला जर माहिती इकडे जानेवारी फेब्रुवारी पासून तर पाणी प्यायला पाणी नसते, पिकाला द्यायचं कुठून? किती काँग्रेस वाढली बरं बघ बरं, काँग्रेस काँग्रेस एवढं नाही राव मारायची दाजी, ही एवढं हे झालं नसतं। नाही नाही फवारा मारायचा आहे पण टाइमच नाही होत दाजी, टाइम नाही होत। ओ शेतकऱ्याला टाइम पुरतो का दाजी, किती काम असत्यात? पाठ किती पाठ? मी 4 वाजता उठतो दाजी। काय करतो एवढं? गुरांचं करावं लागतं, गुरांना खायला पाणी शेणखोर त्यांची धार हे सगळं करून गावात दूध पोहत झालं पाहिजे, माहितीये का तुम्हाला? मग हे सारं नियोजन तजवीज करावं लागते, नुसतं रान बघून नाही चालत। आणि कसं आहे दाजी, आपण मुलांना जितकं सांभाळतो ना त्याच्यापेक्षा आपण आपल्या जनावरांना सुद्धा शेतकरी जीव लावित असतो, आधी त्यांचं सोय करावं लागते मग आम्हाला रानात यावं लागतंय। आता गुरांना गिन्नी ओले घास आहे, ऊस आहे, पुन्हा हिरवा चारा आहे, वळायला काहीच नाही, वैरण आहे, आपलं जात 10-15 लिटर दूध जात, म्हशीच्या दुधाला 60 रुपये, पण खेडेगावात 60 रुपये म्हणजे सगळ्यांना 60 नाही ना सरसकट, कोणी 40 घेत 50 घेत, आणि शेतकरी लय मोठ्या मानाचा राजा आहे राजी, ऐका ना एखादा जर म्हणला ना साहेबराव दुधाचं कमी द्या आम्हाला काय पैसे एवढे नाहीत, तर जरा माप त्याचं कायम झुकत असत असं तंतुतन नसत। मध्ये मध्ये तुला माहिती दिल्लीला किती आंदोलन झालं, तसला एक नियम आला होता पंजाबला त्या बाजूला, ऐकलं तू इथून गाड्या भरून गेल त्या कोणतं दाजी ते शेतकऱ्यांचं आंदोलन केलं, ते काय पिकाचा भावासाठी, यासाठी म्हणलं की कांदा एकदा लावून झाला ना कांदा याला द्यायला तू जाऊन बघ। शेतकऱ्यांच्यासाठी कुणी आंदोलन करत नाही काय नाही, ही शेतकरी फक्त नाव घेण्यापुरतं, शेतकऱ्यांचा विषय घेतला ना माणूस चर्चेत येतो, त्यासाठी लोक शेतकऱ्यांच्या नावात वापर करतात, कुणाला शेतकऱ्यांची पडलेली नाही। तू आम्ही जर आहेत आणि आम्ही शेतकऱ्यांच्या नावासाठी आणि शेतकऱ्यांच्या जीवासाठी लढतोय, नावासाठी नाही, शेतकरी खरंच जगला पाहिजे, महाराष्ट्राचा टाटका नाही। तुला मला वैयक्तिक वैयक्तिक शहरात गावाकडे तू मध्ये मध्ये गेला होता ना तिकडं पुढं चाकणला, चाकणला पण आपलं गावच बरं आणि गावाकडेच राहिलं पाहिजे, आता ज्यांची काही सोय नसते काय नसते ती शहरात राहतात, ठीक आहे शहरातलंही चांगलं पण शेतकऱ्यांनी गावाकडे राहून शेती पोरांनी केली पाहिजे, शेतीला बळ दिलं पाहिजे
आज तरुणांना वाटतं शेतीत काही राहिलं नाही, तरुण बेरोजगार झाले. काम करतेत राहू रात्रभर दारादारी. जो काम करीन तो जगन, जो काम करीन लगेच दारादारणार. एवढं म्हणजे एवढं काम करते कोण काम करत. माणसाला काम करायचं म्हणलं दाजी भरपूर काम आहे. फक्त तरुणांना एक झालंय की आम्हाला नोकरी नाही, आम्हाला बेरोजगार आहेत. कुठल्याही क्षेत्रात करिअर करा केलं पाहिजे. टॉप गाठायचं. हा टॉप गाठायचं. आज शेतकरी या जगाचा ब्रँड आहे. ब्रँड जय जवान जय किसान. मग काय आज बघितलं का एवढं जर रोपण आम्हाला साथ दिली ना आता आमचं रान लागून होईल. आणि याच निसर्गाने जर आम्हाला साथ दिली ना तर कांद्याचं जर पाऊस नसता पडला तर अवघड होत. बरं झालं पाऊस झाला. नाही पाऊस होऊ दे ना, निसर्ग राजा पुढे कोणी जाऊ शकत नाही. आहे ना पाईपलाईन आहे ना, पण दाजी प्रत्येकाला नाही फायदा घेता येत कुकडीचा. टायमाला सुटलं तर ठीक नाही. आता पाणी सुटू द्या, पण आता एकंदरीत सगळ्यांच्याच पाईपलाईन आहेत का. तुमचं भिजलं तर आमच्या बोरला पाणी येत. येऊ दे ना ठीक आहे ना, पण आपण शेजारीत म्हणून येत, पण बाकीच्या गावकऱ्यांना आहे का. सरकारी पाईपलाईन आपलं तळभर आहे आपली आहे ना. सरकारी पाईपलाईन पण तळ किती भरण, पण जर तीच कुकडी आपल्या वरून गेली असती तर आयुष्यभराचं कल्याण झालं असतं ना राव. आज तिथून जर पाईपलाईन आणायची म्हणलं तर 550-600 पाईप लागते. तू नाश्ता काय केलाय का. नाश्ता नाही. आमची पोळ्या चालू येतात. असू दे राव, उद्या दसरा आहे. सण सुदे म्हणूनच म्हणतात. मग दसऱ्याला काय राव, उद्या येऊ. आज कोण येते. आज पोळ्या खाऊ दे. नाही पोळ्याला नाही, आम्हाला नाही चालत पोळ्या. पोळ्या नाही चालत आम्हाला. आईला पुरणपोळी महाराष्ट्राचे नाही. पुरणपोळी खाद्य आहे महाराष्ट्राचं स्पेशल. चलायचं नाश्ता करतो. चला चला जाऊन द्या आता एवढं बोललाय तर. चला चला एवढं बोललाय तर बरं जाऊन द्या. रोप कस आहे आपले. रोप तर नादच करायचं. काय म्हणते आपला घास फूस कस काय. मला वाटत बियाला धरलाय. दाजी बियाला धरलाय इकडे पुन्हा नवीन टप्पा करायचा. एवढा मार्केट घास चारीच असतो कापून गुरांना. कापून मी नेलाय खालचा. या बाजूस बियाला धरलाय का. काय करायचंय एवढा घास पातळा झालेला आहे. ह्यो मोडायचाय. मग मोडायचं म्हणलं कसं मोडायचा. लगेच मोडून इकाचं बी आणायला परवडन का आपल्याला. बरं इकाच्या बियाची गॅरंटी असते का. कसं उगवतोय काय. मग ही घरचं बी ओरिजिनल 3 वर्ष गॅरंटी असते घासाच्या बियाची. मग हे धरायचं. नाही नाही जास्त लागलं तर विकायचं थोडंफार. राहू आपलं बी उरलं तर. नाही उरलं तर आपल्या रानात टाकायचं. बी काही जण गुरांना काय घालायचं घास. चला जाऊ दुपारी. हा चल जाऊ, पण काय काम आहे सांगा. चला जाऊ खर्च पण तुमचा. हा आपण शेतकरी माणूस व नाही ना. तुम्ही म्हणायचं टाक 5000 डिझेल. वडापाव नाही ती डिझेल त्यांच्याच काही नाही आपल्याला. हा नाही तुम्ही म्हणता होईना आपल्याला पार्टनरशिप मध्ये. तसं नाही बाबा. मला काय आपलं करीत नाही. नाही आपण शेतकरी माणूस आहे. जेवण फिवण काय चारणार ती चारणार. नाही हे नाही, पण जेवण काय चारायचं ते आपण चारणार. चला आपण आपण घरी खाऊन जायचं. एखादा वडापाव खाऊ. बर कोणता वडापाव सोमा देव. सोपनराव वडीवाले आपल्या नगरचे शान. आम्ही त्या दिवशी गेलतो मी. काय मिसळ पण काय होती झंकेबाज. नगरची मिसळ नगरचा वडापाव आजच्या महाराष्ट्रात नाद नाही करू शकत कोणी. होय माझं काय म्हणणं नाही. मी आवरितो. तू येड आण. रोप द्या. उद्या कधी लावायचा कांदा. नाही आज उद्याला टाइम आहे. तू इथे बघायची आणि मग लावायचा. अजून वेळ आहे ना. दापा 10-5 दिवस टाइम. आवरितो जाऊ ना. जाऊ जाऊ मस्त पैकी जाऊ. बाय बाय. बाय बाय. चला मी येतो येड करून जरा उठसा.